राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. अजित पवार गटाकडून आता पुन्हा एकदा एक याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले की 10 आमदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. एक आमदार एक खासदारांनी त्यांना समर्थन दिलं आहे. असं एकंदरीत सध्या सुरू आहे. काय एकंदरीत कशा पद्धतीने पाहत आहे सर? काय त्यांना जे वरून सांगितलं जाईल ते करतील, कारण शेवटी त्यांना केंद्रातून काही लोक मार्गदर्शन करत असतात, त्यांना सोडावं. आता महाराष्ट्राच्या जे अध्यक्ष आहेत विधानसभेचे, त्यांनासुद्धा केंद्रातले काही नेते आता मार्गदर्शन करायला लागले, म्हणजे किती घातक गोष्ट आहे. आणि मग त्यांनी जर सांगितलं की आता तुम्हाला काही लोकांना अपात्र करावं लागेल, ते इलेक्शन कमिशनमध्ये जाणार, फाईल करणार, त्याबाबतीत ते बोलणार. आता बघू इलेक्शन कमिशन काय निर्णय घेईल. पण इलेक्शन कमिशन असं लोक म्हणतात की भाजपच्या हातातली बाहुली आहे, पण जेव्हा हा विषय कोर्टात जाईल तेव्हा पवार साहेबांची जी राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी त्यांच्या बाजूनेच निर्णय लागेल. अजित पवार गट आहे तो प्रतिज्ञापत्र गोळा करत आहे. तुम्ही देखील प्रतिज्ञापत्रावरून गंभीर आरोप केला आहे की सही करण्यासाठी ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. नेमकं काय म्हणायचं? ब्लॅकमेलिंग केलं नाही जात. माझं एकच मत आहे की जेव्हा एखादं गरिबाला महत्त्वपूर्ण असणारं काम जेव्हा आपल्याला करायचं असतं आणि ते करत असताना जेव्हा तुम्ही एखाद्या मंत्र्याकडे जाता, सत्ता असली काय नसली काय, त्या गरिबाच्या हितासाठी काम होणं तितकंच महत्त्वाचं असतं. पण आत्ता असं होतं आहे की सही करायची असेल तर तुला ॲफिडेव्हिट द्यावं लागेल, आणि त्या अनुषंगाने काही लोकांकडनं ॲफिडेव्हिट घेतलं गेलं. म्हणजे कुठंतरी म्हणायचं झालं तर आमदारांना विकत घेतल्यासारखंच झालं. आणि मग अशा परिस्थितीत जर आजचं राजकारण असेल तर मग ह्याच्यात लोकशाही कुठं राहिली? ठीक आहे, त्यांना आज सत्ता आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते जे करायचं ते करतील. पण येत्या काळामध्ये लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला कुठंतरी या लोकांना एक जागा दाखवून द्यावी लागेल असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. तुम्हाला पण अशी काही ऑफर दिली का त्यांनी? कारण तुम्ही सातत्याने वेगवेगळ्या विकास कामांसाठी जात असतात, त्यामुळे तुम्हाला काय असं ऑफर केली का? बघा, मी आत्ता ज्या कुठल्या कामाला जातो आहे ते सर्व सामूहिक कामं आहेत. बऱ्यापैकी मतदारसंघातले जे कुठले विकासाची कामं होती ती मार्गी लावलेली आहेत, नाही तर त्याला स्थगिती आहे. आम्ही कोर्टातून स्थगिती बऱ्याच कामाची उठवलेली आहे. काही जी राहिलेली कामं आहेत त्याचीसुद्धा स्थगिती आम्ही उठवत आहोत. न्यायदेवतेवर आम्हाला विश्वास आहे. पण जिथं कुठं सामाजिक विषय असतो, MPSCचा, विद्यार्थ्यांचा, बेरोजगारीचा, तो तिथं मांडत असतो. तसं कदाचित मी काय पद्धतीने विचार करतो हे त्या नेत्यांना माहिती असल्यामुळे मला अशा पद्धतीने कुठेही गाजर नाहीतर माझी भूमिका बदलण्यासाठी कुठेही प्रयत्न केला गेला नाही. शेवटचा प्रश्न आहे, अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष कुठेतरी आता विलंब करत आहेत का? आता ते पुन्हा दिल्लीला गेलेत, भेटीगाठी त्यांच्या सुरू आहेत, सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले का फटकारलं आहे, कसं पाहताय? जाणीवपूर्वक विलंब केला जातोय? महाराष्ट्रातल्या म्हणजे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षाला दिल्लीला जावं लागतं, तिथं मार्गदर्शन घ्यावं लागतं. हीच गोष्ट आश्चर्याची आणि खरं हास्यास्पद आहे आणि दुर्दैवीसुद्धा आहे. खरं तर त्यांनी निर्णय घ्यायला पाहिजे, पण ते निर्णय घेतील असं वाटत नाही. कारण त्यांना जर निर्णय योग्य पद्धतीने घ्यायचा असेल तर त्यांना कुठेतरी शिंदे साहेबांच्या विरोधात निर्णय घ्यावा लागेल, पण तो राजकीय दृष्टिकोनातून BJP परवडणारा नसणार. त्यामुळे विलंब केला जाईल, मुद्दामून टाईमपास केला जाईल आणि हा सगळा विषय कोर्टात जाणार. कोर्ट हे शिंदे साहेबांच्या विरोधात निर्णय देईल. भाजपलासुद्धा कुठं ना कुठंतरी वाटत असेल. आता खूप नेते झाले, अनेक भाजपच्या आमदारांना आज मंत्रिपद आपल्याला देता येत नाही, मग हे 16 लोक जर अपात्र झाले स्वतःला करता येत नाही तर कोर्टाच्या माध्यमातून करून घेऊ, मग त्यांच्या काही नेत्यांना आपल्याला मंत्रिपदाची संधी देता येईल. आणि शिंदेसाहेबांनी विचारलं तर म्हणायचं कोर्टाली तुम्हाला तिथं निलंब केलेला आहे. त्यामुळे भाजपचा हा राजनीतीचा खेळ आहे, जवळ करायचं, संपवायचं, दुसऱ्या नेत्याला जवळ करायचं आणि संपवायचं. भाजपला स्वतःचेच लोक नेते म्हणजे मुंडे साहेबांपासून फुंडकर साहेबांपर्यंत हे सांभाळता आले नाही, त्यांना तिथं ताकद त्यांची कमी केली गेली, त्यामुळे ह्यांना कुठेही लोक नेते आवडत नाहीत. एकंदरीत सध्या आमदारांच्या अपात्रतेवरून दोन्ही बाजूकडून म्हणजे अजित पवार गट असेल, शरद पवार गट असेल, अपात्र करण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली. मात्र आता त्यांनी प्रतिज्ञापत्रासंदर्भात गंभीर आरोप हा रोहित पवारांनी केलेला आहे की अजित पवार गटाकडून कुठेतरी ब्लॅकमेलिंग केलं जातं, विकास कामांवर सही पाहिजे असेल तर तुम्ही आधी प्रतिज्ञापत्रावर सही करा, अशा पद्धतीचे आरोप या ठिकाणी रोहित पवार यांनी केले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद गिरीश कांबळे, SAM TV, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता SAM TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.